गणपती बाप्पा हा नांदेडचा निर्माता आहे, अडथळे दूर करणारा आहे. गणेशाची स्थापना अनेक घराघरात भक्तिभावाने करण्यात येते. तसेच विवेक डोंगरे यांच्या घरी 17 वर्षापासून गणेश मूर्तीची स्थापना केली जाते. लोक सकाळ संध्याकाळ मोठ्या श्रद्धेने पूजा करतात. विवेक डोंगरे यांच्या रहिवासी ठिकाणी सुमारे 17 वर्षापासून गणपतीची स्थापना केली जाते. जेव्हापासून येथे श्री गणेशाचे वास्तव्य आहे तेव्हापासून संपूर्ण कुटुंब सकाळ संध्याकाळ पूजेसह आरती करतात. विवेक डोंगरे व त्यांचे सहपरिवार उपस्थित होते. विवेक डोंगरे एक सामाजिक संस्था चालवतात आणि ते स्वतः रक्तदान आपला अभिमान बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. ही संस्था कोणत्याही गरजू व्यक्तीला माहिती देते आणि देणगी देते, हा त्याचा अतिशय महत्त्वाचा उद्देश आहे. परंपरा आमच्या गत जवळपास 17 वर्ष झाले आहे आमच्या इथे गणपतीची स्थापना होत आहे. न हे अजून कुछ मन्नत मांगले होते का भाऊ? मन्नत म्हणून नव्हती, ही एक इच्छा होती मनामध्ये लहानपणापासून की आपल्या घरी सुद्धा गणपतीची स्थापना व्हावं, त्यामुळे आपण ते सहज. किती वर्षापासून मांडत आहे भाऊ? 17 वर्षापासून आपली इथं स्थापना होत आहे गणपतीची. अजून फिर तुम्ही रक्तदार ग्रुपचे अध्यक्ष, फिर ते पुन्हा रक्त लागला तर ग्रुप रेडमी बी आ तुम्ही किती लोकांचे आतापर्यंत ग्रुप रेडमी एड केले आहे तुम्ही भाऊ? जवळपास आतापर्यंत आपल्या संस्थेशी 600 ते 700 जवळपास संख्या जुळलेली आहे. आणि आपले इथे गरजू फक्त रुग्णांसाठीच आपण सेवा देतो. नवीक भाऊ कधी बी एक कॉल आला तर कधी बी लोकांची रक्तदार ग्रुप, मी खुद स्वतः कॉल केले होतं. विवेक भाऊने ग्रुपमध्ये एक SMS टाकला होता, एक जणले खून लागत होती, विवेक भाऊनं त्यांची मदत केला. ते मी म्हणलं विवेक भाऊले थँक्यू बोला, माले थँक्यू बोला. ऑलमोस्ट बोल ना विवेक भाऊ. काय ना, ते तर आपलं कर्तव्यच आहे, कारण सध्या प्रत्येक घरी अशी अवस्था आहे की रक्त द्यासाठी स्वतःच्या घरचे लोक तयार राहत नाही. तर आपल्या संस्थेचा एक उद्देश आहे की प्रत्येक घरी एक रक्तदाता असावा, संकल्प नवा ध्यास नवा, प्रत्येक घरी रक्तदाता हवा. याच्या मागे कारण असं की ज्या घरी एखाद्या रुग्णाला गरज असते त्यावेळेस आपलेच लोक पाठ फिरवतात, त्यावेळेस मग हे आपले जे समाजसेवी संस्था जे आहे ते ह्या माध्यमातून त्यांना डोनर प्रोव्हाइड करतात, रक्तदाता देतात. विवेक भाऊ अजून मी एक प्रश्न विचारणार होतो का भाऊ, आपला न कम परिवार घरी 4 परिवार राहून एवढा म्हणजे गणपतीचा लोक काय म्हणते, आमचे परिवार मोठा आहे तर आम्ही मोठा सोच राहते लोकांची, म्हणजे विवेक भाऊचा परिवार मोठा राहून बी मोठी सोच आहे, हे माझी सोच आहे. बरोबर आहे ते. आमचा उद्देश म्हणजे फक्त आपल्या इथं स्थापना असणार आहे, आपल्या बाप्पाचा हात आमच्यावर काय नाही पण अख्ख्या जगावर असो, हे एक आमचा दृष्टिकोन. म्हणजे सर्व जनकल्याणासाठीच त्यांची स्थापना होते, सर्व एकत्र येण्यासाठी होते. तर आपला परिवार काय नाही, छोटा काय असो ना, एकात काय असेल दोघात काय असो ना, आपला परिवार महत्त्वाचा. आणि आपली जी जनसंख्या, आपले बांधव आहेत जे आपण जे इथं रहिवासी आहोत त्या लोकांच्यासाठी सर आहेच.